नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये मी प्रियंका टाकळे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. आज आपण प्राकृतिक रचना इयत्ता 10वीच्या भूगोलच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामधील भारताच्या प्राकृतिक विभागांपैकी हिमालय व उत्तर भारतीय मैदानी प्रदेश अशा दोन विभागांची माहिती आपली सांगून झालेली आहे. आता प्राकृतिक विभागामधील तिसरा प्राकृतिक विभाग म्हणजेच द्वीपकल्पीय पठारी प्रदेश या विभागाची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर हा विभाग द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा संपूर्णपणे पिवळ्या रंगाचा जो दिसतो तो विभाग म्हणजेच द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे, पहा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे व हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजेच द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे. या द्वीपकल्पीय पठाराच्या उत्तरेकडे अरवली पर्वत आहे. हा अरवली पर्वत हा अर्वाचीन वली पर्वत म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी. तसेच या द्वीपकल्पावर अनेक पठारं आहेत, डोंगर आहेत. तसेच पश्चिम घाट, पूर्व घाट अशा प्रकारे पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश तसेच डोंगर अशा प्रकारे अनेक छोटे मोठे डोंगर पठारी प्रदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा, या ठिकाणी पठारी प्रदेशात म्हणले तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या उत्तरेकडे अरवली पर्वत आहे. या ठिकाणी मेवाडचं पठार आहे, माळव्याचं पठार, बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूरचं पठार आणि हे जे मोठं संपूर्णपणे आहे हे म्हणजेच दख्खनचं पठार आहे. तसेच पर्वतरांगा जर म्हटल्या तर या ठिकाणी पहा, ही विंध्य पर्वतरांग आहे, ही सातपुडा पर्वतरांग आहे. तसंच या ठिकाणी हरिश्चंद्र त्या ठिकाणी अजिंठ्याच्या डोंगररांगा आहे, हरिश्चंद्र बालाघाटाची डोंगररांग आहे, ही महादेवाची डोंगररांग आहे आणि हा संपूर्णपणे पश्चिम घाट आहे आणि हा संपूर्णपणे पूर्व घाट म्हणून ओळखला जातो. म्हणजेच काय तर पठारी प्रदेशाची जी सीमा आहे, ज्या मैदानी प्रदेशाच्या ज्या सीमा आहेत या सीमा अंकित करण्याचं काम या पर्वतीय प्रदेशाने केलेलं आहे. म्हणजेच या पठाराची सीमा अंकित या पश्चिम घाट व पूर्व घाटाने झालेली आहे. तर अशाच या पठाराच्या या संदर्भातील आपण माहिती पाहणार आहोत. या पठारावर आधारित काही प्रश्न आहेत, या प्रश्नांचे आपण या नकाशाच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे? तर दख्खन पठाराच्या उत्तरेकडे मी तुम्हाला आत्ताच अरवली पर्वत दाखवलेला आहे. तर हा पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे? द्वीपकल्पीय पठाराच्या वायव्य दिशेला हा अरवली पर्वत आहे. तसेच हा पर्वत नैऋत्य ईशान्य असा पसरलेला आहे. ही नैऋत्य दिशा आहे, ही ईशान्य दिशा आहे. नैऋत्य ईशान्य हा अरवली पर्वत पसरलेला आहे. तर द्वीपकल्पाच्या पठारी प्रदेशावर नैऋत्य ईशान्य दिशेला अरवली पर्वत त्या ठिकाणी पसरलेला आहे. तर पुढील प्रश्न पहा कोणता आहे. अरवली पर्वत कोणकोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? तर हा अरवली पर्वत कोणकोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे, म्हणजे अरवली पर्वतामधून कोणकोणत्या नद्या उगम पावतात त्या ठिकाणी पाहूया. हा अरवली पर्वत आहे. या अरवली पर्वतामधून ही जी निळ्या रंगाची जी नदी आहे ही बनास नदी आहे. ही बनास नदी जाऊन या चंबळ नदीला मिळते व ही चंबळ नदी जाऊन या यमुनेला मिळते व यमुना नदी पुन्हा पुढे जाऊन गंगा नदीला मिळते. म्हणजेच काय तर गंगा व गंगेच्या उपनद्यांचा जलविभाजक म्हणून त्या ठिकाणी अरवली पर्वत ओळखला जातो. तसंच या अरवली पर्वतामध्ये राजस्थानमध्ये वाहत जाणारी लुनी नदी उगम पावते. तसेच ही जी दक्षिणेकडे नैऋत्यकडे येणारी ही जी नदी आहे ती मही नदी आहे. म्हणजेच अरवली पर्वत हा गंगा व गंगेची उपनदी बनास, त्या ठिकाणी चंबळ यांचा जलविभाजक आहे. तसेच मही नदी आणि लुनी नदी या नद्यांचाही जलविभाजक म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी. आणि पुढील प्रश्न पहा कोणता आहे. तर अरवली
पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतरांगांची नावे सांगा म्हणलेलं आहे। म्हणजेच अरवली पर्वताच्या पूर्वेकडे कोणकोणती पठारांवर ज्या पर्वतरांगा आहेत या पर्वतांची नावे आपल्याला सांगायची आहे। तर हा अरवली पर्वत आहे। या अरवली पर्वताच्या पूर्वेकडे या ठिकाणी मेवाडचं पठार, माळव्याचं पठार, बुंदेलखंड आहे, बागेलखंड आहे, छोटा नागपूरचं पठार आहे। तसेच अरवली पर्वताच्या पूर्वेकडे म्हणलं तर ही जी पर्वतरांग आहे ती पर्वतरांग म्हणजेच विंध्य पर्वतरांग आहे, ही आहे ती सातमाळा पर्वतरांग आहे म्हणजे सातपुडा पर्वतरांग आहे, ही पर्वत सातपुडा पर्वतरांग आहे आणि ही विंध्य पर्वतरांग आहे, ही सातमाळा अजिंठा पर्वतरांग आहे, नंतर ही हरिश्चंद्र बालाघाटाची पर्वतरांग आहे, ही महादेवाची पर्वतरांग आहे। म्हणजेच काय, अरवली पर्वताच्या पूर्वेकडे विंध्य पर्वतरांग आणि सातपुडा पर्वतरांग अशा दोन पर्वतरांगा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, दिसून येतात त्या ठिकाणी। पुढील प्रश्न पहा कोणता आहे, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात आहे। मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की दख्खनचं पठार कुठे आहे। पहा हा जो संपूर्णपणे भाग आहे, हा संपूर्णपणे हे सगळ्यात मोठं पठार आहे ते म्हणजेच दख्खनचं पठार। हे पठार ज्वालामुखीच्या उद्रेकामधून जो लाव्हारस बाहेर पडतो त्या लाव्हारसाच्या घनीभवनापासून हे दख्खनचं पठार तयार झालेलं आहे। या ठिकाणी अग्निजन्य खडक आढळला जातो आणि हे दख्खनचं पठार महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा अशा तीन राज्यांमध्ये हे दख्खनचं पठार आढळून येते। पुढील प्रश्न पाहूया आपण, पहा दख्खनचं पठार महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये आपल्याला दिसून येते। पुढील प्रश्न पहा, त्या ठिकाणी दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे। आता दख्खन पठार म्हणलं का त्या ठिकाणी त्याच्या पश्चिमेला एक मोठी पर्वतरांग आहे, उत्तर दक्षिण पसरलेली जी पर्वतरांग आहे। पहा हे दख्खनचं पठार आहे, हा संपूर्णपणे जो त्या ठिकाणी दिसणारा जो भाग आहे हा फेंट इटकरी रंगाचा जो भाग आहे तो संपूर्णपणे एक पर्वतरांग आहे आणि या पर्वतरांगेचं नाव म्हणजेच पश्चिम घाट आहे। म्हणजेच आपण हिला आपण सह्याद्री असंही म्हणतो। म्हणजे दख्खन पठाराच्या पश्चिमेकडे उत्तर दक्षिण पसरलेली जी पर्वतरांग आहे ती पर्वतरांग म्हणजेच पश्चिम घाट या नावाने ओळखली जाते। तर या पश्चिम घाटाची आपल्याला माहिती सांगायची आहे। या पश्चिम घाटाची आपल्याला पुढचा प्रश्न म्हणजेच कोणता, तर पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा म्हणलेलं आहे। पश्चिम घाट हा जो आहे तो भारताच्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या पश्चिमेकडे आहे। म्हणजेच काय, तर पश्चिमेकडे असणारा जो अरबी समुद्र आहे व पूर्वेकडे असणारा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण पसरलेला जो पर्वतीय प्रदेश आहे तो पर्वतीय प्रदेश म्हणजेच कोणता, तर पश्चिम घाट आहे। तर हा जो पश्चिम घाट आहे हा जरी आपल्याला भिंतीसारखा दिसत असला तरी तो भिंतीकडा नाही, म्हणजे भिंतीकडेसारखा दिसला तरी तो भिंतीसारखा अखंड नाही, तो मधून मधून छेदला गेलेला आहे। म्हणजेच त्या ठिकाणी कमी अधिक उंचीचे डोंगर आहेत, त्यालाच आपण खिंड असे म्हणतो। उदाहरणार्थ तुम्ही पाहायला गेलेला असाल पर्यटनासाठी गेल्यानंतर, बोरघाट आहे, आंबोली घाट आहे, आंबाघाट आहे, फोंडा घाट आहे, अशा प्रकारच्या अनेक खिंडी आपल्याला या पश्चिम घाटामध्ये दिसून येतात। तसंच हा जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटामध्ये अनेक नद्या उगम पावतात। म्हणजेच हा पश्चिम घाट पठारी प्रदेशामधून वाहणाऱ्या ज्या गोदावरी नदी आहे, जी कृष्णा नदी आहे, जी कावेरी नदी आहे, या नद्यांचा तो काय आहे, तर जलविभाजक म्हणून ओळखला जातो। तसंच पश्चिम किनारपट्टीवरून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, एकमुखी वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात, या नद्यांचाही जलविभाजक म्हणून हा पश्चिम घाट ओळखला जातो। तसेच हा जो पश्चिम घाट आहे हा पश्चिम घाट खूप उंच आहे। तसंच तो त्या ठिकाणी अरुंद स्वरूपाचा आहे। अरुंद म्हणजे जसजसं तुम्ही खाली जाल तसतसं तो खूप छोटा छोटा होत गेलेला आहे आणि तो अतिशय उंच स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो। अशा प्रकारे या पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता येतील। तसेच
आता पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे कोणता आहे, तर पश्चिम घाट व पूर्व घाट यांचा तुलना करा म्हणलेला आहे। काय करा म्हणलेला आहे, पश्चिम घाट व पूर्व घाटाची आपल्याला तुलना करायची आहे त्या ठिकाणी। आता तुलना म्हणजे काय, तर एकमेकांमध्ये फरक शोधायचा, वेगळेपण शोधायचं, सारखेपण शोधायचं त्या ठिकाणी। पहा तुलना करायची आहे, सारखे सारखे गुणधर्म त्यांचे कुठले आहेत, तर त्या ठिकाणी पहा अरबी समुद्राला लागून उत्तर दक्षिण पसरलेला जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजेच त्या ठिकाणी पश्चिम घाट आहे। म्हणजे द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडे व अरबी समुद्राच्या पूर्वेकडे असलेला उत्तर दक्षिण पर्वतीय प्रदेश म्हणजेच पश्चिम घाट। तसेच द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व बंगालच्या उपसागराच्या त्या ठिकाणी वायव्य दिशेला पसरलेला ईशान्य नैऋत्य, पहा ही दिशा नैऋत्य आहे, ही दिशा ईशान्य आहे, ईशान्य नैऋत्य पसरलेला, हा नैऋत्य पसरलेला जो पर्वतीय प्रदेश आहे तो पर्वतीय प्रदेश म्हणजेच पूर्व घाट आहे। हा पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा पाहूया तर कोणता आहे, पश्चिम घाट ही संपूर्णपणे भिंतीगडा आहे। तसंच पश्चिम घाटाची जी पश्चिम घाट हा अरुंद स्वरूपाचा आहे, तर पूर्व घाट हा रुंद स्वरूपाचा आहे त्या ठिकाणी। कसा आहे, पश्चिम घाट हा अरुंद आहे, पूर्व घाट हा रुंद स्वरूपाचा आहे। तसेच पश्चिम घाट हा त्या ठिकाणी जास्त उंचीचा आहे, मध्ये मध्ये खिंडींच्या माध्यमातून तो छेदला गेलेला आहे। तसेच पूर्व घाट हा तुटक तुटक स्वरूपाचा आहे, तुटक म्हणजे का, तर पठारी प्रदेशामधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांनी पूर्व घाट हा त्या ठिकाणी छेदला गेलेला आहे। तसंच पश्चिम घाटामध्ये अनेक नद्या उगम पावतात, त्या पठारी प्रदेशामधून जाऊन पुढे ते बंगालच्या उपसागराला मिळतात, परंतु पूर्व घाटामध्ये कमी नद्या उगम पावल्या जातात। तसेच पश्चिम घाट हा पठारी प्रदेशावरील व किनारपट्टीच्या प्रदेशावरील नद्यांचा जलविभाजक म्हणून ओळखला जातो, तर पूर्व घाट हा या पूर्व घाटामध्ये कमी प्रमाणामध्ये नद्या उगम पावलेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला या पश्चिम घाट व पूर्व घाटाची तुलना तुम्हाला सांगता येईल। पुढील प्रश्न आहे की पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात, तर पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात, तर पश्चिम घाट तुम्हाला माहितच आहे खूप उंच आहे, अरुंद स्वरूपाचा पर्वतीय प्रदेश आहे, खूप उंचीचा प्रदेश आहे। या प्रदेशामध्ये पठारी प्रदेशावरील अनेक नद्यांचा उगम झालेला आहे, हा उगम होऊन या पठारी प्रदेशामधून वाहत जाऊन पुढे त्या बंगालच्या उपसागराला मिळालेला आहे। तसंच पश्चिम किनारपट्टीवर देखील पश्चिम घाटामधून उगम पावलेल्या नद्या एकमुखी नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळालेल्या आहेत। म्हणजेच काय, तर अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांचा जलविभाजक म्हणून पश्चिम घाटाला ओळखले जाते। तर या विभागाच्या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला समजली असेल, तर पुढील जो विभाग आहे उदाहरणार्थ किनारपट्टीचा प्रदेश व भारतीय बेटे या विभागांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया, आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण लिहून काढूया। नमस्कार।